नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 5 स्कॉलरशिप जुलै 2022 पेपर क्रमांक 1 प्रथम भाषा व गणित ह्या पेपरची उत्तरसूची पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। प्रश्न क्रमांक 1 ते 3 हे उतारावरील प्रश्न आहेत। आपल्याला पहिला प्रश्न हा उतारा वाचल्यावर समजतो, त्याचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, उतार्यात किती जोडशब्द आले आहेत? मी उतार्यात जोडशब्दाखाली रेषा मारले आहेत, त्यामुळे उतार्यामध्ये एकूण 11 जोडशब्द आले आहेत, त्याच्यामुळं दुसऱ्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे। व प्रश्न क्रमांक 3 चे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे। प्रश्न क्रमांक 4 ते 6 हे कवितावरील प्रश्न आहेत। चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। तर प्रश्न क्रमांक 5 चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 व प्रश्न क्रमांक 6 चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। आता प्रश्न क्रमांक 7, खालील वाक्यामध्ये एकूण किती सर्वनामे आले आहेत? ती त्याला म्हणाली, मी तुला त्या घराजवळून येताना पाहिले म्हणून आम्ही थांबलो। या वाक्यामध्ये मी सर्वनामाखाली पेन्सिलने रेषा मारली आहे, त्यामुळे ह्याचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे। आता प्रश्न क्रमांक 8, वचनानुसार गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा। घडा, सडा, खडा हे तिन्ही पण एकवचनी शब्द आहेत व पर्यायामध्ये फक्त एकच घोडा हा एकवचनी शब्द आहे, त्यामुळे प्रश्न क्रमांक 8 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते? मधुरा पाणी पिते, माझे जेवण झाले, मी चांगले भाषण करेन, तो गावाला गेला होता। या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, योग्य विधेय वापरून वाक्य पूर्ण करा। जयश्रीने टिंब 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 ह्याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। जयश्रीने छान कविता केली। प्रश्न क्रमांक अकरा, पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा। या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 ते 14 हे संवादावर आधारित प्रश्न आहेत। प्रश्न क्रमांक 12, वरील संवादात किती व्यक्तींचा उल्लेख आहे? ह्याचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, अरेच्चा तारीख विसरलेच गमी असे गीता कोणाला म्हणाली? ह्याचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे। आत्या, दीप्ती आणि दीपू गावाला केव्हा जाणार आहेत? या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे। चौकोटीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या म्हणीतील 5, 6 व 7 क्रमांकाची अक्षरे घेऊन येणाऱ्या शब्दाचा विरुद्ध अर्थ शब्द कोणता? हे चौकटीतले अक्षरं घेतले असता तयार होणारी म्हण उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग ही आहे। त्याच्यातली 5, 6 व 7 या क्रमांकाची अक्षरे घेऊन तयार होणारा शब्द नवरा हा आहे व नवरा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नवरी ही आहे, त्यामुळे प्रश्न क्रमांक 15 चे उत्तर पर्याय क्रमांक 1 हे येईल। प्रश्न क्रमांक 16, खालील वाक्य 4 भागात विभागले आहे, त्यातील चुकीचा भाग ओळखा। प्रश्न क्रमांक 16 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 17, मेज हा कोणत्या इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द आहे? तर पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 18, खालील वाक्यातील अधोरेखी शब्दाचा समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता? सर्वांनी पाण्याची बचत करावी ह्याच्यातील अधोरेखी शब्द पाण्याची आहे। पाणी या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द निर्मळ आहे, त्यामुळे प्रश्न क्रमांक 18 चं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 19, पुढीलपैकी अलंकारिक शब्द ओळखा।
अक्षरशत्रु अनासक्त देशभक्त आणि अरण्य पंडित। येथील अक्षरशत्रु आणि अरण्य पंडित हे केवळ दोनच अलंकारिक शब्द असल्यामुळे ह्याचा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 20, तिठा हा शब्द कोणत्या शब्दसमूहाबद्दल आला आहे ते पर्यायातून निवडा। ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे। प्रश्न क्रमांक 21, गटात न बसणारा शब्द शोधा। झाड वेली, झाडे झुडपे, झाडांवर आणि झाड झाडोरा। ह्याचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल, कारण इतर 3 हे जोड शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 22, पुढील पिल्लूदर्शक शब्दांची चुकीची जोडी शोधा। याचे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 23, दिलेली अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्या शब्दातील पहिल्या 3 अक्षरांपासून बनलेल्या शब्दाचा अर्थ ओळखा। भ अ व ती थी न याचा अर्थपूर्ण शब्द होईल अतिथी भवन। ह्याचे पहिले 3 शब्द आहेत अतिथी। अतिथी या शब्दाचा अर्थ आहे पाहुणा, त्यामुळे 23 या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 24, स्वच्छ, स्वागत, स्वार्थ, स्वप्न, स्वरा हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल? तर ह्याच्या मध्यभागी शब्द स्वरा हा येईल, त्यामुळे प्रश्न क्रमांक 24 या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 25, पुढीलपैकी अचूक जोडीचा पर्याय क्रमांक निवडा। ह्याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, शिक्षण दिन 11 नोव्हेंबर।